पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण म्हणजे काय झालं, आम्ही प्रथम महिला परिषदेशी कन्सर्न झालो, त्यानंतर त्यांनी एक पत्र दिलं, त्यांनी विनंती केली होती की पालकांना भेट द्यावी, पण प्रशासनाने ती धुडकं म्हणजे लेखी उत्तर मग नाही, आता वेळ नाही देऊ शकत नाही. पोलीस एकदा सांगितलं, कोर्टात केस गेली, नंतर परत त्यांनी स्टेटमेंट बदली केली की पोलीस स्टेशनलाच केस आहे पण आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही. मग आम्ही काय केलं, सामूहिक निवेदन देण्यासाठी गेलो महिला परिषदेमध्ये, आणि अनेक लोकं स्वतःही उत्स्फूर्तपणे हे सामील झाली, रस्त्यावरची लोकं जॉईन झाली असती, त्यांनी हे ऐकलं अशी परिस्थिती आहे. पण पोलीस प्रशासनाशी चर्चा करताना मला थोडा संशय येत होता, कारण जे वरिष्ठ अधिकारी मला सांगत होते, मी पहिली तक्रार प्रशासनावरच टाकणार आहे, त्यांनी नंतर मला कन्व्हिन्स करायला सुरुवात केली, अरे याच्यात प्रशासनाचा काय प्रश्न नसतो, जो तिथे हजर असतो त्यालाच हे करायचं, तू ते करून. माझ्यावर दबाव टाकला त्यांनी की प्रशासनाचं नाव टाकायचं. मी 2 तास लावले माझी FIR नोंद करायला, 2 वेळा मी कॅन्सल केली, म्हणजे एवढा माझ्यावर दबाव. मी दबावाला झुकलो नाही, कारण माझ्या मागे नवी मुंबईकर लोक आता फार मोठ्या संख्येने उभे राहिले, आणि आता याच्यापुढे घाबरणार नाही, कारण ही लढाई आता माझी एकट्याची राहिलेली नाही, संपूर्ण नवी मुंबईचे पब्लिकचे, आणि मी त्या लोकांचा इतका आभारी आहे, याच्यातून आम्हाला जे बळ मिळालं आहे ते आता मला कुणी थांबवू शकणार नाही. राहायला मला अपेक्षा होती, जर शाळेत एखाद्या मुलाला छडी मारले तर काही लोक नुसते तिथे जाऊन धिंगाणा घालतात की अरे मुलाला छडी मारली, त्याच्या हाताला वळ उठली. इथे अख्खा मुलगा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे पाण्यात 9 ते 11 मिनटं पडू नये, हे लोक स्वच्छंदपणे स्विमिंगच्या आजूबाजूला फिरत आहेत, कुणाचं लक्ष नाही आहे. त्या एवढ्या लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कोणताही राजकीय पक्ष याच्यामध्ये येत नाही आहे, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूने एक नाटासाहेबांत जर माणूस होते, ज्यांनी हे संवेदनशील मुलं आमचं प्रकरण ऐकलं, त्यांनी मला कोर्टापर्यंत म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत केस नेण्यासाठी मदत केली, तरी पोलीस थोड्या वेगळ्या आविर्भावात आहे अजूनही, त्यांना त्याच्याविषयी हे नाही वाटत आहे, सगळी उडवाउडवीचे उत्तर आहेत. ही कलमे अशी लावली की कशी सुटतील, अटक करू अटक नाही करणार, म्हणजे त्यांच्यावर थोडा दबाव. आणि नवी मुंबईचे जे कमिशनर भारंबे साहेबांचं जे नाव ऐकलं, ते फार सहिष्णू आणि अतिसंवेदनशील आहेत, आणि ते अभ्यास करूनच निर्णय देतील, पण त्यांनी याचा अभ्यास करावा. जर आमची बाजू खोटी असेल तर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे, एखाद्याचा मुलगा गेल्यावर तो माणूस खोटं बोलणार, त्याचा आमचा काय फायदा होणार आहे. तरी त्यांना मी विनंती करतो आणि मी आव्हान करतो की साहेब, तुम्ही या गोष्टीची स्वतः गांभीर्याने लक्ष घाला, आणि या पोलीस स्टेशनवरती पहिलं हे करा, त्यांची चौकशी करा, कारण ते हे टाळाटाळ का करत आहेत. आणि अजून मला एका व्यक्तीकडून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ते अतिसंवेदनशील आहेत, ते जनमानसामध्ये जाऊन काम करतात, ते खुर्चीत टप्पागुरात बसून काम नाही करत, ते लोकांमध्ये रोज मी बघतो सगळीकडे जात असतात. तर माझी त्यांना विनंती आहे, माझं हे जे काय प्रकरण आहे हे त्यांनी स्वतःच्यामध्ये लक्ष घालावं, कारण हे सत्य आहे आणि त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. याच्यामध्ये प्रशासनाला लपवण्याचं काय काम आहे? आम्ही काही स्विमिंग पूलमध्ये डायरेक्ट गेलो का, ॲडमिशन केलं, आम्ही कॉलेजच्या माध्यमातून त्याची फी भरतो आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीची फीज भरतो आहे, 70-70, 80-80 हजार, 60-60 हजार तुम्ही फी घेता. तुमची अशा क्वालिटीचं जर तुमचं व्यवस्थापन असेल स्विमिंग पूलचं, आता हे स्विमिंग पूलबाबत घडलं, असे अनेक जसं काही पालक आवाज उचलत नाहीत, पण आम्ही आता त्याच्यामध्ये राहणार, कारण इतर माझ्या मुलासारखं इतर मयूर घडता कामं नाहीत. एवढं बोलून मी सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा, हीच विनंती. मला अजून एक या प्रकरणामध्ये संशय येतो आहे, कारण जे पुण्यामध्ये आता घटना घडल्यात पुरावे नष्ट करण्याच्या, अशाच अल्पवयीन मुलांनी असं सामान्य नागरिकांना धडक दिल्याने ते झाले, त्याच्यामध्ये पुरावे नष्ट करण्याचा प्रकरण झालेलं आहे. तर ही धनाढ्य संस्था आहे आणि आम्ही गोरगरीब आहे, आमचे पुरावे 100% नष्ट करण्याचा प्रयत्न करते, आणि त्याच्यामध्ये काहीतरी मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करते. तर मी हे माध्यमाच्या प्रसारमाध्यमाच्या त्यातून सांगू इच्छितो की या गोष्टींवरती लक्ष देऊन काम करावं, आणि कोणत्याही याच्यामध्ये त्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीमध्ये कोणतीही ढवळाढवळ करू नये, ही माझी विनंती.